मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला गाडीला एक्स्ट्रा हॉर्न लावायचे असतील तर कशा ला ते कशा पद्धतीने तुम्ही लावू शकता त्याच्यासाठी कोणकोणते मटेरियल लागेल तुम्हाला ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो चला आपण पाहूया तर मित्रांनो मी पूर्ण कनेक्शन केलेलं आहे तर मी हॉर्न जोडलेले होते पूर्ण जोडलेले आहे त्याचे कनेक्शन मी तुम्हाला समजवून सांगणार आहे तर मित्रांनो आपल्याला मटेरियल कोणते लागेल तर कटआउट हा रिले मिळतो तुम्हाला वह, तुम्हाला पार्टच्या दुकानामध्ये हा रिले मिळेल व तुम्हाला हे बटन जर तुम्हाला कंपनीचा पण हॉर्न चालू ठेवायचं असेल व आपण दोन एक्स्ट्रा हॉर्न वेगळे लावणार आहे ते वेगळे असं तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला हे बटन लागेल तर मित्रांनो आणि तुम्हाला कोणते हॉर्न हो लागतील ते हॉर्न हो लागतील आणि जे हॉर्नसाठी पिना येतात त्या तुम्हाला पिन्स लागतील आणि मित्रांनो तुम्हाला दोन तीन मीटर वायर लागेल जी वायर आहे ती स्टँडर्ड वायर घ्या आणि तुम्हाला एक चिकटेप लागेल तर मित्रांनो आपण कनेक्शन कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण पाहूया कशा पद्धतीने करायचे तुम्ही घरच्या घरी करू शकता याचे कनेक्शन मित्रांनो याचे कनेक्शन करण्यासाठी गॅरेजवरती तुम्हाला पाचशे सहाशे रुपये घेतले जातात तर मित्रांनो तुम्ही हे व्हिडिओ पाहून हा व्हिडिओ पाहून तुम्ही घरच्या घरी कनेक्शन करू शकता तर मित्रांनो पहा आपल्याला कंपनीचा वेगळा हॉर्न आणि म्हणजे आपण जे दोन हॉर्न लावणार आहेत ते वेगळ्या पद पद्धतीने वाचतील अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे म्हणजे कसे या ठिकाणी बटन राहील तर फक्त कंपनीचा वाजेल आणि इकडल्या ठिकाणी राहील तर फक्त आपण लावलेले हॉर्न वाचतील तर मित्रांनो तर पहा आपल्याला हा कटआउट घेतलेला आहे आपण हा जो कटआउट आहे तर त्यासाठी आपण प्रथम आपण बॅटरीपासून कनेक्शन पाहू तर आपल्याला बॅटरीच्या प्लस पॉईंटपासून एक वायर लागेल ओके एक वायर बॅटरीच्या प्लस पॉईंटपासून लागेल तर त्या प्लस पॉईंटपासून जे कनेक्शन येणार आहे ते पाहू शकता तुम्ही इथं बी लिहिलेलं आहे कटआउटवरती बी जो मधला पॉईंट आहे ते बी बी मधल्या पॉईंटमध्ये तुम्ही हे कनेक्शन द्यायचं आहे तर मित्रांनो हे फक्त कनेक्शन द्या बॅटरीमध्ये जोडू नका जोडलं तरी चावी ऑन ठेवू नका किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते तर मित्रांनो बी आपल्या म्हणजे जे बॅटरीपासून कनेक्शन येणार आहे ते बीमध्ये दिलेले आहे आपण म्हणजे द्यायचे आहे तरी आता आपण पाहूया कटआउट तर आता आपल्याला मित्रांनो कंपनीकडून जे कंपनीचा हॉर्न दिलेला असतो त्याच्यामध्ये आपल्याला दोन वायर दिलेला असतात बरोबर कंपनीच्या हॉर्नच्या वायर काढायच्या आपल्याला ती वायर घ्यायची ती वायर त्याच्यामधील एक वायर आपल्याला त्याच्यामधील एक वायर घ्यायची एक वायर आपल्याला यस ज्या आपल्याला कटआउटचा यस आहे त्याच्यामध्ये कनेक्ट करायची जो यस दिलेला आहे त्याच्यामध्ये एक वायर आणायची जे कंपनीच्या हॉर्नाची वायर असते त्याच्यामधील एक वायर यस या टर्मिनलमध्ये दे द्यायची तर मित्रांनो आता आप राहिली आपली कंपनीकडून येणाऱ्या हॉर्नाची एक वायर मित्रांनो ती जी एक वायर आहे ती तुम्हाला जे आपला हॉर्न आहे त्याच्यासाठी ठेवायची आहे म्हणजे कंपनीच्या हॉर्नलाच लावायची आहे ती एक वायर तर आणि आणि एक एक्स्ट्रा एक वायर त्याच्यामध्ये जोडायची आहे कारण आपल्याला बटन जोडायचं आहे ओके तर मित्रांनो त्याच्यामध्ये अनेक तुम्ही एक्स्ट्रा वायर ॲड करा त्याच्यामध्ये तर ती जी वायर येणार आहे ते आपले बटन आहे ते आपण जे बटन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जो मधला टर्मिनल आहे पाहू शकता तुम्ही जो उंचावरती मधला टर्मिनल आहे त्याच्यामध्ये तुम्ही ते वायर कनेक्ट करायचे तर मित्रांनो हे झालं आणि नंतर नंतर पहा जे बटन बटनचा मधला टर्मिनल झाला साईडला दोन टर्मिनल दिलेले आहेत तर मित्रांनो त्याच्यामध्ये एका टर्मिनलमध्ये तुम्ही एक वायर लावायची आहे एका टर्मिनलमध्ये एक वायर घ्यायची खालच्या टर्मिनलमध्ये मधल्या टर्मिनलमध्ये तुम्ही जे हॉर्नची कंपनीकडून वायर येते ते लावलेले आहे आणि आता जे खालचा टर्मिनल आहे त्याच्यामध्ये एक वायर जॉईन करायची एक्स्ट्रा ती वायर ती वायर तुम्ही त्याच्यामधून घेऊन जे आपलं हॉर्न आहे त्यासाठी द्यायची म्हणजे म्हणजे ते ले ले एक आपण ठेवलेले एक हॉर्नची वायर आणि आपण ह्याच्यामधून एक नेलेले हॉर्नची वायर म्हणजे कंपनीचं हॉर्नचं फिटिंग झालेलं आहे म्हणजे कंपनीच्या हॉर्नासाठी दोन केबल्स झालेले आहेत तर मित्रांनो कंपनीच्या हॉर्नच झाले आता आपल्याला जे बटनचं एक टर्मिनल राहिलेलं आहे त्या टर्मिनलमधून एक वायर आपल्याला घ्यायची आहे आणि जो यस दिलेला आहे त्याच्याकडीला हा कडेला हा जो टर्मिनल दिलेला आहे हा टर्मिनल याच्या कडेला हा जो टर्मिनल दिलेला आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला बटनमधून एका टर्मिनलमधून वायर त्या टर्मिनलमध्ये घ्यायचे आहे तर मित्रांनो आपल्याला आता बटनचं कनेक्शन झालेलं आहे बटनचे तिन्ही पण टर्मिनल ओके झालेले आहेत तर आता आपल्याला ज्या आपण एक्स्ट्रा हॉर्न लावणार आहे दोन एक्स्ट्रा हॉर्न लावणार आहे त्यासाठी आपल्याला वायर लागतील तर ते टर्मिनल कशातून घ्यायचे बघा आपण कंपनीच्या टर्मिनलमधून येसमध्ये एक टर्मिनल आणलेला आहे बरोबर तर त्या येसमधून आणि दोन वायर्स काढायच्या म्हणजे दोन वायर येसमधून काढायच्या आणि जो एच लिहिलेला आहे मित्रांनो जो एच दिलेला आहे त्याच्यामधून दोन, दोन वायर घ्यायचा तर मित्रांनो ह्या वायर कशासाठी आपल्याला हॉर्नसाठी आपल्याला किती चार वायर लागतील तर एका हॉर्नासाठी दोन लागतील आणि एका हॉर्नासाठी दोन लागतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण यसमधनं दोन टर्मिनल घ्यायच्या आणि यचमधून दोन दोन टर्मिनल घ्यायचे म्हणजे दोन आपण वायर घ्यायच्या तर मित्रांनो याच्यामधून जे वायर आपण काढणार आहे त्या वायर कशा पद्धतीने घ्यायच्या पहा तर मी घेतलेल्या आहेत आणि हॉर्नसाठी जोड हॉर्नल लावण्यासाठी एचच्या दोन्ही पण एका हॉर्नल लावायच्या नाहीत किंवा यसच्या दोन्ही पण एका हॉर्नल लावायचे नाहीत तर मित्रांनो एका हॉर्नसाठी यचमधली एक वायर घ्यायची व एसमधली एक वायर घ्यायची आणि त्या दोन एका हॉर्नसाठी लावायच्या व दुसऱ्या हॉर्नरसाठी एचमधली एक येसमधली एक अशी जुडी तयार करून एका हॉर्नरला लावायची तर कोणत्याही पॉईंटवरती लावा त्याला एस पॉ प्लस मायनस काही नसते तसा काय त्याचा प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो पाहू शकता मी अशा वायरीचे पूर्ण फिटिंग केलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यावर टेप पण काढलेला आहे पूर्ण चिकट टेप लावून व्यवस्थितरित्या मी फिटिंग केलेलं होतं तर मित्रांनो इथं पाहू शकता आता इथून कंपनीची केबलची वायर आलेली आहे इथून पहा कंपनीच्या हॉर्नसाठी केबलचे वायर गेलेले के आहेत म्हणजे हा हॉर्न आहे हा हॉर्न आपण एक्स्ट्रा बसवलेला आहे हा आणि इकडे पाहू शकता हा याच्यासाठी आपण दोन वायर आपण ज्या टर्मिनलमधनं यस आणि एच दो टर्मिनल आहे त्याच्यामधून येसमधनं एक आणलेले एचमधून एक आणलेले हे याच्यासाठी आणि एच पण एचमधून एक यसमधून एक आणलेले तर मित्रांनो अशा पद्धतीने हॉर्न्स फिटिंग आहे सोपं फिटिंग असते तर मित्रांनो तुम्हाला समजले असेल मी असे समजतो आणि याच्यावरती मित्रांनो मी रॅपिंग वगैरे करून घेतो आणि कशा पद्धतीने मी रॅपिंग केलेलं आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो आणि मित्रांनो हॉर्नचा आपण पाहू शकता आता हे बटन मध्यवर्ती आहे बटनमध्येवरती की चालू आहे तर मित्रांनो हॉर्न वाजणार नाही हॉर्न वाजणार नाही आणि आता बटन आपण साईडवरती घेऊया कंपनीचा किंवा आपण लावलेला हॉर्न वाजेल हा बघा कंपनीचा हॉर्न वाजत आहे आता आपण बटनचे पोजिशन चेंज करूया बघा बटनचे पोजिशन चेंज केलेले आता कंपनीचं हॉर्न वाजेल मित्रांनो अशा पद्धतीने वायरिंग सेटिंग असते तर मित्रांनो वायरिंगचं काही अवघड नसतं फक्त समजलं पाहिजे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही वायरिंग करू शकता घरच्या गर घरी तुम्हाला कोणत्याही गॅरीला जायची गरज नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो पूर्ण पॅक करून पण तुम्हाला मी व्हिडिओ आपण पूर्ण आता पॅक करून घेऊया तर मित्रांनो बघा मी अशा पद्धतीने पूर्ण फिटिंग फिंत। केलेलं आहे तर मी अशा पद्धतीने पूर्ण व्यवस्थितरित्या रॅपिंग म्हणजे चिकट टेप लावून घ्या कारण म्हणजे कोणत्याही ठिकाणी शॉर्ट सर्किट झालं नाही पाहिजे अशा पद्धतीने रॅपिंग करून घ्या व्यवस्थितरित्या पूर्ण शंभर टक्के वायरला चिकट टेपने रॅपिंग करून घ्या म्हणजे शॉर्ट सर्किटचे काही प्रॉब्लेम येणार नाहीत म्हणजे तुमचं हॉर्न कधी वाजणार कधी वाजणार नाही असे होणार नाही म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही शॉर्ट सर्किटचे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑलवरती सेट करा तर मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स